तर नमस्कार भाऊनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या भाऊच्या यूट्यूब चॅनलवरती। तर भाऊनो, महाशिवरात्रीनिमित्त एकदम कडक बॅनर एडिटिंग आपण केली, तर नक्कीच तुम्ही थंबनेलला पाहू शकता। एकदम कडक आपला बॅनर जो झाला आहे, तर नक्कीच तुम्ही पाहू शकता। महाशिवरात्री येते तर म्हटल्यावर काहीतरी नवीन एकदम युनिक कन्सेप्ट आपण डोक्यात आणली आणि एकदम कडक बॅनर आपण केला। नक्कीच मला मी पुढे व्हिडिओमध्ये दाखवतोच, तर कन्सेप्ट कशी रचली आणि कुठलं शेप मी वापरले, त्याच्यानंतर बॅकग्राऊंड कसं क्रिएट केलं, त्याच्यानंतर जी पीएनजी ती कुठून आणली मी, तर भाऊनो सगळ्या गोष्टी मी आपल्या व्हिडिओमध्ये सांगत असतो। त्याच्यामुळे तुम्ही व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघत जा, कारण नुसते आपण पीएनजी ऍड करत नाही, तर तुम्हाला मी सांगत असतो की आपण बॅकग्राऊंड कसं क्रिएट केलं, त्याच्यानंतर ही पीएनजी कुठून आली, त्याच्यानंतर महाशिवरात्रीची एचडी पीएनजी तुम्हाला कुठे भेटू शकतात, एकदम एचडी, त्याच्यानंतर सर्व गोष्टी आपण व्हिडिओमध्ये सांगत असतो। त्याच्यामुळे फक्त व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत बघत जा। तर बाबांनो, शिवजयंती येते तर एकदम कडक व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असतील, तर बाबांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर मी तुम्हाला सांगतो की आपल्या चॅनलवरती एकदम कडक व्हिडिओ आलेत शिवजयंतीचे स्पेशल। तर तुम्हाला जर पाहिजे असतील तर लिंक आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये दिली, एकदम कडक प्लेलिस्ट तुमच्यासाठी बनवून ठेवली, तर नक्कीच तुम्ही चेकआउट करू शकता। एकदम कडक आपण शिवजयंती निमित्त एकदम स्पेशल व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलोय, तर तुम्ही जर पाहिले नसेल तर लवकर जाऊन पाहून घ्या। एकदम कडक व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलोय स्पेशल शिवजयंती निमित्त, एकदम 7-8 व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलोय। तर एकदम कडक कॅलिग्राफी मटेरियल, त्याचबरोबर पीएनजी महाराजांचे एकदम टॉप क्लास पीएनजी, त्याच्यानंतर कॅलिग्राफी, त्याच्यानंतर बॅनर, खूप सारे बॅनर आपल्या चॅनलवरती आले, तर नक्कीच तुम्ही चेकआउट करू शकता। तर बाबांनो फायनली तुमच्यासाठी एवढं करायला, फक्त तुम्हाला काहीच नका देऊ, फक्त तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल आणि आपले व्हिडिओ पाहत असाल तर आपला चॅनल सबस्क्राईब करा, चॅनल लंगाचं बटन दिसतंय ते क्लिक करून टाका, कारण तुमच्यासाठी असेच लय भारी कंटेंट मी घेऊन असतो, याच्यापुढे सुद्धा मी घेऊन येणार आहे। त्याच्यामुळे लवकरच आपल्या चॅनल सबस्क्राईब करा, तर काही विषय नाही भाऊनो। आणि जर तुम्हाला जर काही प्रॉब्लेम असेल किंवा व्हिडिओ संदर्भात तुम्हाला जर काही सजेशन द्यायचे असतील तर ही आपली इंस्टाग्राम आयडी आहे, इथून तुम्ही मला बिंदास मेसेज करू शकता आणि आपण तिथे कडक कडक डिझाईन्स आणि युट्यूब चॅनल संदर्भातील अपडेट आपण देत असतो। त्याच्यामुळे लवकरच जाऊन सबस्क्राईब करा चॅनलला, आणि तुम्ही जर इंस्टाला फॉलो केले नसेल तर लवकर जाऊन इंस्टाला आपण फॉलो लवकरच करून टाका। तर चला तर भाऊन आपण फाईनली आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर भाऊन आपण आलोय सिम्पल पिक्सेल अभी ऍप्लिकेशन मध्ये। तर भाऊन आपण आता सिम्पल जो कॅनव्हास आहे तो आपण तुम्हाला दाखवतो, तर सिम्पल कॅनव्हास आपण ठेवला आहे, तुम्हाला मी साईज दाखवून देतो। तर 3 डॉट जाऊन आपली जी इमेज साईज आहे ती तुम्हाला बघून घ्या। तर आपली जी साईज तुम्ही बघू शकता की 12x12x12 आपली जी साईज आहे ती आपण ठेवली, आणि जो ॲक्सेप्ट रेशो आपला आला आहे तो म्हणजेच 1.1। तर याला आपण सिम्पल ओके करूया आणि तुमचा कॅनव्हास पण असा येऊन जाईल। तर म्हणून आल्यानंतर आपण सिम्पल इकडे जाऊ आणि कलरच्या ऑप्शनमध्ये जाऊन, आणि आपण तुम्हाला जो कलर तुम्हाला ठेवायचा आहे तर तुम्ही ठेवू शकता, पण मी जास्त करून व्हाईटच कलर ठेवतो, तर व्हाईट एकदम कडक दिसतो त्याच्यामुळे मी व्हाईटच ठेवतो। तर काही विषय नाही, तुम्हाला जो आवडतो तो तुम्ही ठेवा, त्यात काही विषय नाही म्हणून। तर मी फ्रॉम ग्रीडच्या ऑप्शनमध्ये जाऊन तुम्हाला आपलं जे फोल्डर आहे ते भेटून जाईल तुम्हाला, तर नक्कीच तुम्हाला मी दाखवतो। तुम्हाला महाशिवरात्रीनिमित्त एकदम कडक फोल्डर तुम्हाला भेटून जाईल, आणि मी तुम्हाला मटेरियल पण दिलं आहे, पीएलबी फाईल पण दिली, तर नक्कीच तुम्ही डाउनलोड करा। पासवर्ड आपल्या व्हिडिओमध्ये दिला आहे, तर पासवर्ड 2 स्टेपमध्ये दिला आहे, तर पासवर्ड टाकून तुम्ही जी आपली जी फाईल आहे ती इझिली एक्स्ट्रॅक्ट करू शकता। तर 2 स्टेपमध्ये आपला पासवर्ड दिला आहे, तर मटेरियल पण दिलं आहे तुम्हाला आणि पीएलबी फाईल पण दिली, तर दोन्हींचा पण पासवर्ड एकच आहे, तर तुम्ही नक्कीच डाउनलोड करा। पासवर्ड 2 स्टेपमध्ये दिला आहे, तर तो टाकून तुम्ही आपली जी फाईल आहे ती इझिली एक्स्ट्रॅक्ट करू शकता। तर म्हणून आपण सिम्पल तुम्हाला बघू शकता की तुम्हाला सिम्पल मी 8x8 मी तुम्हाला जे पीएनजी मटेरियल आहे ते तुम्हाला प्रोव्हाइड केलं आहे। तर आपण सिम्पल बॅकग्राऊंड जे आहे ते ॲड करूया, आणि बॅकग्राऊंड तुम्ही बघू शकता भाऊनो कसलं आपण क्रिएट केलं आहे, तर ते तुम्हाला मी सांगतो। तर याला आपण पहिले जो इथं रिलेटिव्ह साईज आहे ती आपण वाढून घ्यायची, फुल करून घेऊ म्हणजे 100%, आणि याला आपण लॉक करून घेऊ। तर मी तुम्हाला सांगतो भाऊनो की आपण बॅकग्राऊंड कसं क्रिएट केलं, तर याला मी सिम्पल ब्रश जे आहे ते अप्लाय केले, ब्रश मारले, त्याच्यानंतर जे आपलं जे असं डोंगरचं म्हणजेच डोंगरचा भाग आहे तर ते आपण अप्लाय केलं, त्याच्यानंतर आपलं महादेव महाराजांचं म्हणजेच आपल्या महादेव महाराजांचं जे पीएनजी म्हणजेच मंदिराची पीएनजी ती आपण ॲड केली, तुम्ही केदारनाथची पीएनजी ती आपण ॲड केली बघू शकता तुम्ही मागे, आणि त्याचबरोबर आपण जे मागचं जे ढगचं बॅकग्राऊंड आहे म्हणजेच स्कायचं बॅकग्राऊंड आहे ते आपण ॲड केलं, त्याच्यानंतर आपण जे तुम्हाला जे थीम दिसत असेल डोंगरची तर ती आपण ॲड केली, आणि त्याच्यावरती आपण फ्रॉग ब्रश जे ते आपण मारले फोटोशॉपमध्ये। तर पाहून तुम्ही नक्कीच बघू शकता। त्याचबरोबर आपण परत फ्रॉम ग्रीडच्या ऑप्शनमध्ये जाऊ आणि सिम्पल आपण ॲड करूया, तर नक्कीच तुम्ही बघू शकता त्रिशूला आपण ॲड केला आहे अशा प्रकारे, आणि आपण सिम्पल याला आपण लॉक लावून घेऊ। त्याच्यानंतर परत फ्रॉम ग्रीडच्या ऑप्शनमध्ये जाऊ आणि महादेव महाराजांची जी पीएनजी ती आपण ॲड करून घेऊ, तर नक्कीच तुम्ही बघू शकता। तर एकदम कटिंग बिटिंग केली, पीएनजी मी तुम्हाला प्रोव्हाइड केली, तर नक्कीच तुम्ही बघू शकता। तर नक्कीच एकदम कडक आपला जो बॅनर तो रेडी होतो आहे। तर त्याचबरोबर आपण शिवरात्री हे जे कॅलिग्राफी मी स्वतः क्रिएट केली, तर नक्कीच मला कमेंट करून सांगा कशी वाटली तुम्हाला, नक्कीच कमेंट करून सांगा, ते आपण ॲड करून घेऊ अशा प्रकारे। रिलेटिव्ह साईज वाढून ती ॲड करून घ्यायची, म्हणजे तुमचं जी परफेक्ट साईज आहे ती तुमची येऊन जाईल।
त्याला पण आपण लॉक करून घेऊ. नक्कीच तुम्ही बघू शकता, एकदम कडक महाशिवरात्री कॅलिग्राफी आपण क्रिएट केली, नक्कीच तुम्ही बघू शकता. त्याचबरोबर आपण फॉर्मलीच्या ऑप्शन जाऊन परत आपण निमित्त हार्दिक शुभेच्छा हे जे टेक्स्ट आहे ते आपण अप्लाय करून घेऊ, बघू शकता तुम्ही नक्कीच. तर एकदम कडक पद्धतीने आपण जे अप्लाय केलं आहे, तर त्याचबरोबर आपण परत फ्रॉम गेडच्या ऑप्शन जाऊन जे आपलं वर्डचं जे वाक्य म्हणजेच जे वर्डचं सुविचार आहे त्यात आपण अप्लाय करूया. तर तुम्ही नक्कीच बघू शकता की सुविचार एकदम तुम्हाला कडक दिला आहे मी, तर नक्कीच तुम्ही बघू शकता. त्याचबरोबर आपण परत फ्रॉम गेडच्या ऑप्शन जाऊ आणि बघूया आपण आता काय राहिलं आहे. तर नक्कीच हे दोन डॉट तुम्हाला दिसत असतील तरी आपण अप्लाय करून घेऊ. तर नक्कीच तुम्ही बघू शकता आणि याची ऑपोसिट एकदम कमी करा, म्हणजेच ऑपोसिट एकदम 20 करून टाका आणि याला लॉक लावून घेऊ सिम्पल. तर बघून एकदम सिम्पल आपलं जे बॅनर रेडी झालं आहे, नक्कीच तुम्ही बघू शकता. इथं तुमचा लोगो लावून घ्या खालती आणि इथं तुमचा लोगो तुम्ही लावू शकता, इथं वरती आणि इथं खालती तुमचा लोगो तुम्ही लावू शकता आणि एकदम कडक बॅनर तुमचं ते दिसेल. तर एकदम कडक बॅनर आपलं झालं आहे बघून, तर नक्कीच तुम्ही बघू शकता. तर एकदम कडक पद्धतीने आपलं जे बॅनर ते रेडी झालं आहे, तर इथं तुम्ही फक्त तुमचा लोगो टाकू शकता वरती आणि इथे खाली तुमचा लोगो तुम्ही टाकू शकता. आणि भावना तुम्ही जर तुम्हाला जर लोगो क्रिएट करता येत नसतील तर कालच आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आला आहे, नक्कीच तुम्ही चेकआउट करू शकता. तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल तर एकदम कडक लोगो आपल्या चॅनलवरती आले तर नक्कीच तुम्ही यूज करू शकता. पण मी सुद्धा हेच लोगो यूज करतो, तर तुम्ही पण बघा आणि यूज करा. एकदम कडक लोगो तुम्हाला प्रोव्हाइड केले तर नक्कीच तुम्ही चेकआउट करू शकता. तर बघून नक्कीच तुम्हाला कसं वाटली पीली फाईल, नक्कीच मटेरियल डाउनलोड करा. तुम्हाला कसं वाटलं नक्कीच मला कमेंट करून सांगा. तुम्हाला जर खरंच आपले व्हिडिओ आवडत असली तर आत्ताच आपले चॅनल सबस्क्राईब करा. जे लाल रंगाचं बटन दिसतं ते क्लिक करून टाका, कारण तुमच्यासाठी असंच लय भारी कंटेंट आपण घेऊन येत असतो आणि तुमच्यासाठी याच्याहून पुढे सुद्धा लय भारी कंटेंट मी घेऊन येणार आहे. त्याच्यामुळे आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जर काही प्रॉब्लेम असेल किंवा व्हिडिओ संदर्भात तुम्हाला काही सजेशन द्यायचे असतील तरी आपली इंस्टाग्राम आय डी इथे जाऊन तुम्ही मला बिंदास मेसेज करू शकता. तिथे आपण कडक कडक डिझाईन्स आणि यूट्यूब चॅनल संदर्भातील अपडेट आपण तिथे देत असतो. त्याच्यामुळे लोक जाऊन इंस्टाला फॉलो आणि चॅनल सबस्क्राईब लवकर करून टाका. तर म्हणून नक्कीच तुम्ही बघू शकता की एकदम प्रत्येक लेअरमध्ये आपण काम केलं आहे. तर याला आपण सिम्पल सेव्ह करून घेऊया. तर सेव्ह कसं करायचं ते तुम्हाला मी दाखवतो. तर इथं सेव्हचं ऑप्शन दिसेल, तर इथं जे पी जे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे त्याच्यानंतर इथं कस्टममध्ये तुम्हाला अल्ट्रा सेट करायचं आहे, म्हणजेच जे तुमची जी क्वालिटी असेल ती एकदम हाय क्वालिटी तुमची ते सेव्ह होईल, म्हणजे एकदम हाय क्वालिटीचं तुमचं ते सेव्ह होईल. त्याच्यानंतर इथं सेव्ह टू गॅलरीमध्ये सेव्ह तुम्हाला होऊन जाईल. आणि तुम्हाला जर पी एल फाईल सेव्ह करायची असेल तर इथं जाऊन तुम्हाला पी एल फाईल सेव्ह करू शकता. तर मी इथं नाव टाकून देतो महाशिवरात्री, असं नाव टाकून देतो मी इथं महाशिवरात्री. तर नक्कीच तुम्ही बघू शकता भावना महाशिवरात्री, आपण पी एल पी महाशिवरात्री पी एल पी नाव टाकून टाकलं आहे, तर तुम्ही नक्कीच बघू शकता. आणि तुम्हाला मी सोबत पी एल फाईल आणि मटेरियल पण दिले, तर नक्कीच तुम्ही डाउनलोड करा आणि कसं वाटलं नक्कीच मला कमेंट करून सांगा. तर भावना नक्कीच आपला जो व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर आपल्याला सबस्क्राईब करा. तर भावना पुन्हा भेटू एका नवीन एका लाईव्ह व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.